वसुबारस पूजा विधी शुभ मुहूर्त। तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी। यंदा 21 ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस साजरी केली जाईल। हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। त्यामुळे वसुबारस या दिवशी गायीची सेवा, गायीची पूजा केल्याने जीवनात मंगलमय आणि अनेक लाभ मिळत असतात असं मानलं जातं। गायीसह वासराची पूजा करण्याबरोबरच या दिवशी अनेक माता उपवास करीत असतात। या दिवशी माता आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करीत असतात। या दिवशी गाय वासराची पूजा केल्याने सर्व देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो। या दिवशी स्त्रियांनी गाय वासराची पूजा करावी। जर आपल्या घरी गाय वासरू नसेल तर दुसऱ्याच्या गाय वासराची पूजा केली तरी चालेल, किंवा आजूबाजूला कुठंही गाय वासरू न मिळाल्यास गाय वासराची मूर्ती तुम्ही घरात आणून त्यांची पूजा विधी करू शकतात। या दिवशी गायीच्या दुधाचे बनवलेले पदार्थ खाऊ नयेत। गहू तांदूळ वर्ज्य मानावे। या दिवशी गायीला चारा खाऊ घालावा, तसेच गायीची सेवा करावी। गायीला पूजा विधी करून नमस्कार करावा। धनत्रयोदशीच्या अगोदर येणारा हा दिवस, तर या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे। तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याकडे जर जवळपास गाय वासरू नसेल तर पाटावरती लाल कपडा अंथरून त्यावर आपण विड्याच्या जोड पाण्यांवर प्रथम गणेशाची, त्यानंतर बाळकृष्णाची आपण मूर्ती स्थापन करावी। त्यांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावे। खडी साखरेचा नैवेद्य द्यावा। त्यानंतर वासरासह गायीची मूर्ती आपण विराजमान करावी। गायीची वासराची सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षदा फुलं यांनी पूजाविधी करून घ्यावी। आपल्याकडे जर फुलांचा हार असेल तर तो घालावा। वरती पांघरायला शाल असेल तर ती आपण गायीच्या अंगावर टाकावी। गायीला चारा द्यावा। गोडधोड अन्न पदार्थ खाऊ घालावे। तर अशा पद्धतीने ही पूजाविधी आपण संपन्न करावी। या दिवशी गायीची सेवा केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहत असते। गाय म्हणजे साक्षात माता लक्ष्मी। गायीची सेवा केल्याने आपल्याला 33 कोटी देवाची सेवा केल्या समान, त्यांची पूजा अर्चना केल्या समान पुण्यफळ आपल्याला लाभत असते। म्हणून दिवाळीच्या अगोदरचा दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी माता आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्याची कामना करत, तसेच त्यांच्या संरक्षणाची कामना करत हे व्रत करीत असतात। गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस पूजा विधीचा शुभ मुहूर्त आहे। तर बघा फ्रेंड्स, द्वादशी तिथी ही 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:22 सुरू होणार आहे। तर ती तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:02 संपणार आहे। तर आपला हा वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त आहे 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:09 ते रात्री 8:39 हा कालावधी आहे। या वेळेमध्ये तुम्ही वसुबारस म्हणजेच वासरासह गायीची पूजा विधी करू शकतात। तर बघा फ्रेंड्स, ही आपली पूजा विधी झाल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या मुलालाही औक्षण करायचं आहे आणि मुलाचीही पूजा विधी करायची आहे। त्यानंतर मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगा वालच्या शेंगा हे खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।